बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, शुभ सकाळ। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण आणि ताज्या घडामोडींचा आढावा गुड मॉर्निंग हेडलाइन्स मधून। राणे यांची अटक योग्यच, महाडच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावले। पालघर जिल्ह्याचा प्रवास कोरोना मुक्तीकडे, 95% कोरोना हद्दपार, 859 गावं कोरोनामुक्त। पेट्रोल डिझेलच्या नव्या किमती जाहीर, जाणून घ्या नक्की आजचा काय पेट्रोलचा भाव आहे। ईडी फक्त मालमत्ता जप्त करत सुटलीये, तपास कधी करणार? सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणेला केला सवाल। कुख्यात दहशतवादी झाला अफगाणिस्तानचा नवा संरक्षण मंत्री। कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढला, राज्यात 24 तासात 216 जण दगावले। ड्रग्स तस्करी प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि राणा दगुबाती ईडीच्या रडारवर। तालिबान चीनमध्ये गॅटमॅट, काबूलमध्ये पहिल्यांदा झाली बोलणी। राणेंनी स्वतःला महान समजणं बंद केलं तर त्यांच्या आयुष्यातील समस्या औषधांशिवाय बऱ्या होतील, सामनातून राणेंवर पुन्हा हल्ला बोल। अमेरिकेने आतापर्यंत 88,000 लोकांना काबूलमधून बाहेर काढलं। सुरुवात तुम्ही केली आणि शेवट आम्ही करू, आशिष शेलार यांचा शिवसेनेला इशारा। पाणी साठ्यात घट, जलाशयांच्या क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा। दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून महाश्वेता देवी, दलित लेखकांचं साहित्य वगळलं। देशात लसींचे दुष्परिणाम नगण्य। सोलापुरात महावितरण समोर आत्मदहनाचा प्रयत्न, 17 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। मुख्यमंत्र्यांविरोधात यवतमाळेत तक्रार दाखल। सोलापुरात शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची खलबत सुरू। कराडमध्ये मुलांचा गळा दाबून खून करत आईचाही आत्महत्येचा प्रयत्न। तालिबानच्या सहकार्यावर सैन्य माघार अवलंबून बायडेन यांचं वक्तव्य। ऊसतोड कामगारांच्या प्रश्नी साखर आयुक्तांना विचारणा। तळीयवासियांची सरकारकडे मोठ्या घरांची मागणी। कृषी संशोधक पद्मश्री बी.व्ही. निमकर यांचं निधन झालंय। सातारा जिल्हा बँक निवडणुकीत चुरस। नाशिक विभागात 1.5 लाख सातबाऱ्यांवर कालबाह्य नोंदी। गुड मॉर्निंग हेडलाइन्स मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।